राज्यात तब्बल 2000 कोटींचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. या डाळ घोटाळ्याला जबाबदार असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली आहे. 8 डिसेंबरला या मुद्द्यावरून धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी चिपळूण इथं दिली. 2000 कोटी रुपयाचा आणि मोठ्या प्रमाणात गाडीची साठेबाजी झाली, ती खाजगी व्यापाऱ्याकडून झाली, मोठ्या खाजगी कंपन्याकडून झाली, कॉर्पोरेट हाऊसेसकडून झालेली आहे. पण वाईट असं वाटतं की सरकारला ही माहिती असूनही फक्त सध्या चल ढकलपणा चालू आहे आणि याला जबाबदार फक्त त्या खात्याचे मंत्री आहे. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी अशा भ्रष्ट मंत्र्याला पाठीची का घालायचं प्रयत्न करतायत म्हणजे अजून आम्हाला एवढं उलगडत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.